आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आज जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं महायुतीचा महाएल्गार सभा संपन्न झाली. यावेळी जानकर यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या सभेला माजी मंत्री आमदार भगवनराव लोणीकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आमदार विलासबापू खरात, माजी आमदार अरविंद चव्हाण, डॉक्टर केदार खटींग, राहुल लोणीकर यांच्यासह महायुतीतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. पूर्णा शहरामध्ये आज 10 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 दरम्यान बऱ्याच भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात. मागील 2 दिवसापासून पूर्णा शहरामध्ये ढगाळ वातावरण होतं, त्यामध्येच मंगळवारी सायंकाळी बऱ्याच भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर आज पुन्हा एकदा सायंकाळच्या सुमारास पूर्णा शहरातील बऱ्याच भागांमध्ये मेघगर्जनेसह ढग दाटून आले. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी 6 ते 6:30 दरम्यान शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात व अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. 5 ते 10 मिनिटं कोसळलेला हा पाऊस वातावरणामध्ये गारवा निर्माण करून गेला. परंतु बाजारपेठेमध्ये सामान खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय झाली. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी आज बुधवारी घनसावंगी तालुक्यात विविध गावात भेटी दिल्या. यावेळी समीर दुधगावकर यांचं ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलं. एक उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून समीर दुधगावकर पुढे येत आहेत. माजी मंत्री, माजी खासदार ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांचा राजकीय वारसा पुढे नेणारे समीर दुधगावकर हे परभणी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहेत. आज घनसावंगी तालुक्यात गेल्या असता त्यांचं तनवाडी, जिरडगाव, मानगाव पाटोदा, शहागड आदी भागामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक तात्यासाहेब सपाटे, दामोदर शेंडगे, नवनाथ घोंशे, राजेश उगले, कल्याण बोराडे, महादेव नखाते, बाप्पासाहेब खरात, महेंद्र पवार, गोरख महाराज आदींच्या त्यांनी भेटी घेतल्या. या भेटीत तीर्थपुरीतील नगराध्यक्ष महेंद्र पवार यांनी समीर उद्गावकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. मतदान जनजागृतीसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णाच्या वतीनं मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन आज 10 एप्रिल रोजी करण्यात आलं. शहरातल्या मोंढा, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, मुख्य रस्ता, बाजारपेठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा बसवेश्वर पुतळा व परिसर या मार्गाने निघालेल्या रॅलीमध्ये मुख्य चौकात पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दाबकर, तहसीलदार माधव भोतीकर, गटशिक्षण अधिकारी मारुती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप कार्यक्रमांतर्गत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. विकार अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ 9 ते 8 पर्यंत. पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल: 9921691008. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त मिरवणुकीत 14 एप्रिल रोजी परभणी शहरातील उत्कृष्ट व आदर्श देखावा सादर करणाऱ्या विविध जयंती उत्सव समितीचा भीमगीत संगीत रजनी कार्यक्रमात पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती भीमगीत संगीत रजनी युगप्रवर्तक महोत्सवाचे मुख्य आयोजक डॉक्टर सिद्धार्थ हात्यांबरे यांनी दिली आहे. भीमगीत संगीत रजनी युगप्रवर्तक महोत्सव यावर्षी 30 एप्रिल रोजी परभणीत आयोजित करण्यात येणार असून महोत्सवाचं हे 19वं वर्ष आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत गायक यांचा भीमगीत संगीत रजनी कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीत सहभागी उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या जयंती उत्सव समितीला अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय रोख बक्षीस व पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं हत्ती आमिर यांनी सांगितलं. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुभाष जावळे यांनी आज जोडपरळी, बोबडे टाकळी, पिंगळी कोथाळा या गावात भेट दिली. त्यावेळी तेथील ज्येष्ठ नागरिक, युवक यांची त्यांनी भेट घेतली व सर्वांसोबत संवाद साधला. नागरिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
तसंच जावळे यांनी आपली भूमिका त्यांच्यासमोर विशद केली. यावेळी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, मराठा सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष नितीन देशमुख, शिवमुद्रा संघटनेचे सूर्यकांत मोगल आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंती निमित्त रविराज पार्क पार्वती नगर जयंती उत्सव समितीच्या वतीनं नुकतंच मोफत आरोग्य शिबिर संपन्न झालं. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. दंतरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान नाक व घसा तज्ञ, न्यूरोसर्जन, त्वचारोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, जनरल सर्जन, अस्थिरोग तज्ञ, जनरल फिजिशियन व स्त्रीरोग तज्ञांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. तर डॉक्टर परमेश्वर साळवे, डॉक्टर संघमित्रा साळवे, डॉक्टर भगवान धुतमल, डॉक्टर नरवाडे मॅडम, डॉक्टर भीमराव कनकुटे, विद्या कुलदीपक, प्रकाश काळे, विजय इंगोले, अर्चना इंगोले, विठ्ठल खिल्लारे, भूषण गायकवाड, चंद्रशेखर भालेराव, मंजुषा धबाले, सुयेश शिंदे आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी अनेक बालक बालिका व स्त्री पुरुष नागरिकांची मोफत तपासणी करून औषधोपचार केले. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. परभणी तालुक्यातल्या आर्वी टाकळी कुंभकर्ण शहापूर व धर्मापुरी इथं तालुकास्तरीय मतदान जनजागृती पथकाद्वारे जिल्हा परिषद शाळेत तसंच ग्रामपंचायत कार्यालयासमोर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये पथनाट्य, पोवाडा, तुमडी गीत, जागृतीपर घोषणा इत्यादी बाबींचं साभिनय सादरीकरण पथकाच्या वतीनं करण्यात आलं. लोककलावंत कारा चव्हाण यांनी मतदार बंधूंनो तुम्ही मतदान करा हे तुमडी गीत साभिनय सादर गाऊन दाद मिळवली. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. सेलू तालुक्यातल्या रवळगाव इथं घरातील टेबल पंख्यावर विद्युत प्रवाह उतरून मायदेखीला विजेचा धक्का लावून जीव गमवावा लागल्याची घटना आज 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. तालुक्यातल्या रवळगाव इथं विद्युत रोहित्राच्या आर्थिक बिघाडामुळे घरगुती उपकरणांमध्ये विद्युत संचार होत असल्यानं टेबल पंखा उचलत असताना विजेचा धक्का लागून दीक्षा राहुल मकासरे 26 वर्षे व इंदू राहुल मकासरे व 1.5 वर्षे या दोघी मायदेखींचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून दलित वस्ती येथील विद्युत रोहित्रातून विद्युत प्रवाह आर्थिक फॉल्ट असल्याची सूचना महावितरणला देण्यात आली होती. पोलीस प्रशासनाला देखील तोंडी सूचना देण्यात आली होती, मात्र याची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. परभणी शहरातल्या जुना पेडगाव रोड बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक 3 इथं हिंदू मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टी साजरी केली. राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीनं रमजान महोत्सवाच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी देऊन हिंदू मुस्लिम भाई भाई राष्ट्रीय एकोपा राहण्यासाठी आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. यामध्ये सय्यद नजमुल हसन अली, शेख इर्शाद, शेख सरफराज अब्दुल माजीद, डॉक्टर सय्यद अनवर, डॉक्टर सय्यद जाहेद अली, अब्दुल मोईद, रफिक शेख, आयान शेख, वजाहत अली खान आदींना गौरवण्यात आलं. यावेळी संदीप वायवळ, हरदीप सिंग बावरी, प्रदीप गळदे, डॉक्टर गोविंद कामठे, नितीन जाधव आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाची सुरुवात पारंपरिक पद्धतीनं गुढी भरून केली जाते. राज्यभरात मंगळवारी हा सण मोठ्या उत्साहानं साजरा झालाय. बोरी इथं 13 वर्षाची जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयात हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी या वाचनालयात पुस्तकांची गुढी उभारण्यात आली होती. कथा, कादंबरी, नाटक, कविता आदी विविध विषयांवरील पुस्तकं एकमेकांवर ठेवून पुस्तकांची गुढी मांडण्यात आली. फुलांचा हार, साखरेची गाठी, कडुलिंबाचे फांदे, पाने व मोत्याचे हार लावून ही गुढी सजविण्यात आली. यावेळी मीना जैन, प्रतिभा ओझा, सुनीता सोनी, देवशाला मजगे, रुपाली बुलबुले यांनी गुढीची पूजा केली. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.